जेसीबी पडून असताना नालेसफाईला खासगी ठेकेदार दिल्याने महापालिकेचे नुकसान। नगरसेवक बाळासाहेब पोराटे। ऐन पावसाच्या तोंडावर महापालिकेकडे असलेले दोन पोकलन आणि दोन जेसीबी यंत्र न वापरता खासगी ठेकेदाराला काम देऊन महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्याबरोबर यामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केलाय। याबाबत महापालिका प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। गेल्या 8 महिन्यापासून टाटा हिताची कंपनीचे दोन फॉकलँड आणि दोन जेसीबी अहमदनगर महानगरपालिकेने विकत घेतलेले, तो अजून वापरला पण नाही। त्याचे प्लास्टिक सगळं जसं तसं नवीन आहे, त्याचे अजून पासिंग झाले की नाही हे पण माहीत नाही। आणि आज कालच्या 22 तारखेला त्यांनी नवीन बाहेरून म्हणजे स्वतःच्या मालकीचे महानगरपालिकेचे हे फॉकलँड जेसीबी सगळं पडलेले ते न वापरता गाळ काढायला पावसाळा जवळ येतोय म्हणून नवीन बाहेरचे 24 लाख रुपये देऊन महिन्याला त्यांनी बाहेरचे तीन फॉकलँड आणि दोन जेसीबी लावलेले आहेत। मी म्हणतो मुळात ही गरज नव्हती, ह्या दोन फॉकलँड आणि दोन जेसीबी 4 ड्रायव्हर जरी लावले असते तर 1-1.5 लाख रुपयामध्ये महानगरपालिकेचं किंवा नगरकारांचं जे गटरीचं जो नदी पात्र मोठं करायचं आहे त्याचं काम झालं असतं। आज यांनी वर्क ऑर्डर दिलेली, त्याची वर्क ऑर्डरची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे। आणि याच्यामध्ये असं झालं आहे की आंधळं दळदण कुत्रपीठ खाते नगरकरां टॅक्सच्या रूपात जे पैसे भरतात यांना कुणी अधिकारी पदाधिकारी यांना कुणी विचारायचंच नाही अशी त्यांची गुरमाईमध्ये काम चालू आहे यांचं, की यांना कुणी विचारणारच नाही या शहरामध्ये। इतके अंधाधुंद कारभार आहे की आपण टॅक्स भरला नाही तर आपल्याला शास्ती लावतात, तुमच्या घराची घर सील करतात, दुकान सील करतात। आता यांचे असल्या बोगस कामाला यांना काय म्हणलं पाहिजे? त्याच्यात मी आयुक्तांना आता निवेदन देणार आहे लेखी की भाऊ तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला नाही तर आम्ही शासनाकडे दाद मागू म्हणून, की ज्या पद्धतीने ज्यांनी पैसे दिलेत आणि जे घेतलेत 8 महिने झालेत अजून प्लॅस्टिक नाही निघले, तुम्ही पाहिलं असेल नवीन येत त्याचं प्लॅस्टिक नाही निघलेलं अजून। इतका अंधाधुंद कारभार आहे महानगरपालिकेचा, 24 लाख रुपये खर्च करणार त्याच्यावर 1 महिन्यासाठी। आज पावसाळा जवळ आलेला आहे, यांनी 4 ड्रायव्हर ताबडतोब यांना 4 ड्रायव्हर मिळाले असते, 25,000 रुपये जरी म्हणलं असतं एका ऑपरेटरला तरी महिन्यात फक्त 1 लाख रुपये खर्च झाला असता यांचा, आणि आपल्या महानगरपालिकेचं स्वतःचं 24 तास का वेळ चाललं असतं तिथं त्या नदीपात्रामध्ये, पण यांना काम करायची इच्छा नाही आहे, यांना पैसे खायचे त्याच्यामुळे त्यांनी हा कारभार केलेला आहे। याच्यावर नगरकरांनी आता खरं जागे व्हायची गरज आहे की नगरकरांनी यांना जाब विचारला पाहिजे प्रत्येक वेळेस की भाऊ नेमकं काय चाललेलं आहे, तुम्ही आम्हाला शास्ती लावता, वेगवेगळ्या प्रकारचे कर लावता आणि त्याचं कर नाही भरलं तर आम्हाला त्रास देता नगरकरांना, आणि हा असं जर कारभार होत असला तर आज नगरकरांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे।